आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीला वारणेचं पाणी तातडीनं द्या. नगराध्यक्षांसह सर्व नेते उतरले रस्त्यावर. प्रांताधिकारी यांना दिलं निवेदन. आफाट मोठा होता मोर्चा. इचलकरंजीला शुद्ध आणि मुबलक पाणी वारणा नदीतलं हवं आहे. शासनानं 68 कोटी रुपये खर्चाची योजना मंजूर केली आहे, पण योजना राबवली जात नाही. परिणामी इचलकरंजीकर खूप संतापले आहेत. अगदी रस्त्यावर उतरले होते. प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी परिसर घोषणांनी दणाणून सोडला होता. इचलकरंजी सध्या पिण्यासाठी कृष्णा नदीतून पाणी येतं. शहराचा विस्तार वाढवणारी लोकसंख्या यामुळे अमृत योजनेतून 68 कोटींचा निधी मंजूर आहे, पण योजना सुरू नाही. शासनानं आपली भूमिका सांगावी. निधी परत जाता कामा नये. या योजनेत अडीलट्टूपणा कुणीच करू नये, असा खणखणीत इशारा इचलकरंजीतल्या सर्व नेत्यांनी एकपक्षी दिला. मोर्चाचं नेतृत्व अनेकांनी यावेळी केलं. भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या नगराध्यक्षा सौ अलका स्वामी, बाबासाहेब नलगे, मनोज साळुंके, मनोज हिरेमिरे हिंगमिरे, प्रदीप धुत्रे, अनिल ठाणेकर, पापालाल वस्ताद, शिवानंद रावळ, सुरेश माने, आनंद वाजे, विनायक कल्ढोणे, धर्मराज जाधव, ॲडव्होकेट भरत जोशी, शंकर झिंत्रे, राजू भोसले, महादेव हळवणकर, सुजाता कोरे, सुकुमार पाटील, शहाजी भोसले यांच्यासह अन्य प्रमुखांनी यावेळी मनोगतही पूर्ण केलं. मोर्चाच्या कडाक्याच्या उन्हाळ्यातला पाण्यासाठीचा आक्रोश पूर्ण पाहायला मिळाला. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. आलेला आहे आता इचलकरंजी शहरापुढे पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. पंचगंगा प्रदूषित झालेली आहे, कृष्णा वारंवार गळती, त्यामुळे आम्हाला इचलकरंजीकरांना आम्ही पाणी देऊ शकत नाही. आता उन्हाळा तर वाढत चाललेला आहे आणि इचलकरंजीला पाणी कसं द्यायचं? सभोवती पाणी असून सुद्धा आम्हाला इचलकरंजीकरांना वनवन फिरावं लागतं आहे. आम्ही अगदी ओवाणी मागितली, पदर पसरू पसरला, पण तानोळीकरांनी आमची अवहेलना केली आणि आमच्या इचलकरंजीकरांना पाणी मिळावं यासाठी आता जनआंदोलनाला सुरुवात झालेली आहे. सर्व भगिनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी होत आहेत. पण एक अत्यंत खेदाची गोष्ट अशी वाटते की आमच्या इचलकरंजीकरांना पाण्यासाठी आंदोलन करावं लागतं ही कुठेतरी मनात खंत वाटते. आणि आतासुद्धा आम्ही शासन दरबारीसुद्धा आम्ही आता निवेदन दिलेलं आहे की आमच्या इचलकरंजीला लवकरात लवकर पाणी योजना जी मंजूर झालेली आहे त्याचं कामकाज लवकर सुरू व्हावं यासाठी आम्ही आज सर्व भगिनींनी मिळून निवेदन दिलेलं आहे.